नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, खूपच वाईट बातमी आली आहे. तू चाल पुढं झी मराठी वाहिनीवरून. अगदी डोकं गरगरायला लागलं, काहीच पिळवटून टाकलं. होय होय, मालिकेचा नायक श्रेयस म्हणजेच आपल्या लाडक्या 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 अश्विनीचा नवरा दुर्घटनाग्रस्त बसमध्ये त्याचं निधन झालं, म्हणजे मृत्यू झाला अशी खबर आहे. हो, काका गेले होते पोलीस स्टेशनला. पोलीस काकांनी सांगितलं की सगळेच्या सगळे मेले, सगळे दुर्घटनाग्रस्त मेले, कोणीच वाचलं नाही, डेड बॉडी देखील ओळखता येत नाही. असं काय करायचं आता? ही बातमी काकांनी मन सावरलं खरं, पण घर येऊन सांगितल्यावर अश्विनीला विश्वासच बसेना. ती म्हणते खोट आहे, खोट आहे, खोट आहे. ते बघून खरंच माझं डोकं गरगरायला लागलं. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये मित्रांनो, मैत्रिणींनो. खरंच काय झालं हे सिरियलने असं वळण घेतलं. बाबू खून झाला त्याचा, बिचाऱ्याचा मृत्यू झाला. पण बाबूराव पिसाळे आणि त्यांच्या मिशा सांगतायत आतापर्यंतच्या अनुभवावरून मराठी सिरियल किंवा हिंदी सिरियलमध्ये काय होतो. असाच नायकाचा अचानक मृत्यू होतो, पण तो जिवंत असतो देवाच्या कृपेने, म्हणा दिग्दर्शकाच्या कृपेने. हा हा हा, तर हा देखील जिवंत असेल असं मला हळूच वाटतंय बाबूराव पिसाळ्याच्या खुफिया दिमागमध्ये. हो हो, असंच असेल, नाहीतर तू चाल पुढं. या शीर्षकानुसार तिचा हा प्रवास असावा की नवरा नाही, पैसा नाही, लोन आहे 5 करोडचं, ती कशी काय फेडते याबद्दल एटसेट्रा एटसेट्रा माहीत नाही, बघूया चला. पण खूपच भीतीदायक होता आजचा भाग. कसं वाटलं तुम्हाला, काय होणार? श्रेयस जिवंत असेल का की तो खरंच मृत्यू झाला असेल? आपल्याला येणाऱ्या भागात तर कळेलच, पण तुमचा अनुमान काय मैत्रिणींनो सांगा, लवकर लवकर सांगा. कमेंट बॉक्समध्ये टाका. चॅनल आपलंच आहे शास्मिक लोकल एंटरटेनमेंट. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही काय विसरले का या बाबूराव आणि त्याच्या मिशांना? बाबूराव पिसाळे नाराज आहे तुमच्यावर. प्लीज 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 कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.